नमस्कार मित्रांनो, एम पी सीच्या जागा वाढणार का, एम पी सीच्या जागा किती वाढतील आणि केव्हा वाढतील, कट ऑफ काय असेल याबद्दल आम्ही 13 मार्च 2019 रोजी मित्रांनो मेसेज केलेला होता आणि या ठिकाणी एक व्हिडिओ देखील आम्ही चॅनलला अपडेट केलेला होता. त्यानुसार मित्रांनो तुम्हाला मी त्यावेळी सांगितलेले की 13 मार्च 2019 वेळी की एम पी सीच्या जवळपास 100 जागा वाढणार आहेत आणि हे नक्की आहे, खबर की पिची की खबर आहे, सूत्रांची माहिती आहे, एवढं देखील मी सांगितलेलं. आतली खबर आहे, आम्हाला सूत्राकडून अशी माहिती मिळालेली आहे की यावर्षी एम पी सीच्या जागा या मेन्ससाठी जवळपास 100 वाढणार आणि आम्ही तो एक टेंटेटिव्ह आकडा देखील सांगितलेला आणि त्यासाठी आम्ही 2 महिने अगोदर या ठिकाणी व्हिडिओदेखील अपडेट केलेला. तरी देखील मित्रांनो सांगतो की आम्ही जो अंदाज आमचा व्यक्त केलेला तो आमचा अंदाज आता या ठिकाणी खरा ठरलेला आहे, कारण एम पी सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवेच्या मेन्ससाठी या ठिकाणी जागा वाढवलेल्या आहेत. जवळपास 82 जागा या ठिकाणी त्यांनी वाढवलेल्या आहेत. त्यांनी पहिल्यांदा जी जाहिरात काढलेली त्याच्यामध्ये 342 इतक्या जागा होत्या आणि आत्ता त्यांनी म्हणजेच 4 मे 2019 या दिवशी या ठिकाणी एम पी सीच्या एम पी सी वरून एक या ठिकाणी नवीन जी आर आलेला आहे की एम पी सीच्या ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी 82 जागा या मेन्ससाठी वाढलेल्या आहेत. कारण जे काही सुधारित किंवा अतिरिक्त पदं आहेत त्यानुसार त्यांच्या शुद्धीपत्रकानुसार जो काही त्यांना या ठिकाणी माहिती प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी या ठिकाणी पदसंख्या वाढवलेली आहे आणि आरक्षणामध्ये देखील बदल केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनो आम्ही ठरलेला अंदाज आमचा खरा आलेला आहे. त्याच्यामुळे यावर्षी एम पी सीचा कट ऑफ देखील 101 जागा वाढल्यामुळे थोडासा कमी येणार आहे, हे देखील तितकंच नक्की आहे. कारण जी प्री झालेली होती 17 फेब्रुवारी 2019 ती थोडीशी टफ होती. त्यानुसार आता टोटल ज्या एम पी सीच्या जागा आहेत त्या किती आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. उपजिल्हाधिकारी पदाच्या 39 जागा आहेत. तदनंतर DYSP म्हणजेच पोलीस उप अधीक्षकाच्या 31 जागा आहेत. सहाय्यक राज्यकर आयुक्ताच्या 12 जागा आहेत. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा 16 जागा आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकाऱ्याच्या 21 जागा आहेत. उद्योग उपसंचालक तांत्रिक त्याच्या 6 जागा आहेत. तहसीलदारच्या टोटल 77 जागा आहेत. उपशिक्षण अधिकाऱ्याच्या महाराष्ट्र शिक्षण सेवाच्या 29 जागा आहेत. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 3 जागा आहेत. कक्ष अधिकारी 16 जागा आहेत. गटविकास अधिकारी 11 जागा आहेत. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 10 जागा आहेत. सहाय्यक अगोदर राज्य उत्पादन शुल्क 1 जागा. उद्योग अधिकारी 37 जागा. सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम 5 जागा. नायब तहसीलदार 113 जागा. अशा एकूण जागा वाढलेल्या आहेत आणि अशा 16 संवर्गातील टोटल 424 जागांसाठी मुख्य परीक्षेची जाहिरात या ठिकाणी आता प्रस्तुत होईल आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अभ्यासा लागा. कारण तुमची जी आता काही दिवसांनी परीक्षा आहे त्याला देखील तुम्ही चांगल्या अभ्यासाने सामोरे जा. जे तळ्यात किंवा मळ्यात आहेत किंवा ज्यांची सिच्युएशन या ठिकाणी क्रिटिकल आहे त्यांनी देखील मी अभ्यासाला लागा. मी त्यांना सांगितलेलं होतं कारण आम्हाला खबर की पिची की खबर अशी किंवा सूत्रांची माहिती असे की 100% एम पी सीच्या जागा या जवळपास 100 वाढणार आहेत. त्यामुळे आमचा अंदाज हा खरा ठरलेला आहे आणि 82 जागा या वर्षीच्या मुख्य परीक्षेसाठी वाढलेल्या आहेत. त्यामुळे ही एक मोठी अपॉर्च्युनिटी, एक मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे राज्यसेवेच्या 2019 जाहिरातीमध्ये की तुम्ही जिल्हाधिकारी होऊ शकता. कारण टोटल 40 जागा या ठिकाणी आहेत या जिल्हाधिकारीपदाच्या आणि त्याच्यामध्ये 16 जागा या खुल्यासाठी आहेत. तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 जागा आहेत. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. DYSP जी तुम्हाला भरड घालणारी पदं आहेत ज्याच्यामुळे तुम्ही एम पी सी करता ते देखील ऐका. उपजिल्हाधिकाऱ्याच्या 40 जागा आहेत. उप अधीक्षकाच्या म्हणजेच DYSP तुमच्या भाषेत 31 जागा आहेत. ज्याचा वट असतो जो सिंगम असतो त्याच्या 31 जागा आहेत. त्यानंतर तहसीलदार तुम्हाला जे आवडतं पण त्याच्यादेखील 77 जागा आहेत. अतिशय भरपूर जागा आहेत. 17 टोटल ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी 16 जागा त्याच्यामध्ये या ठिकाणी 26 जागा या ओपनसाठी खुल्यासाठी आहेत. त्यातल्या 17 जागा या सर्वसाधारणांसाठी आहेत. तर जवळपास डेप्युटी कलेक्टरमधल्या 21 खोल्यासाठी आहेत. त्यातल्या 15 या सर्वसाधारणांसाठी आहेत. तहसीलदारच्या देखील 77 जागा आहेत. तदनंतर तुम्हाला जे पद आवडतं त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या देखील 10 जागा आहेत आणि नायब तहसीलदार देखील 133 जागा आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो टोटल संख्या झालेली आहे आता 424. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा आणि या वर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊन एक या ठिकाणी मोठ्या फरकानं या ठिकाणी पुढे जावा, आघाडी घ्या. त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूला देखील कमी प्रमाणामध्ये जरी मार्क असेल तरी तुमची निवड यावर्षी निश्चित आहे असं समजेल. त्यामुळे मित्रांनो पुढच्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. त्याच्यामुळे आमच्या चॅनलवर अशा सूत्रांच्या माहिती, खबर की पिची की खबर आणि महत्त्वाच्या बातम्या असतात ज्या सूत्र बातम्या असतात, गुप्त बातम्या असतात, त्या आम्ही आमच्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या एकदम करेक्ट
98% करेक्ट वाटलं तुम्हाला माझ्या चॅनलची पाहता येतील. त्याच्यामुळे मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल शेअर देखील करा आणि शेजारी असलेल्या घंटीला क्लिक करायला विसरू नका, कारण मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकील तेव्हा त्याचा पहिल्यांदा जो अपडेट आहे, फ्लॅश मेसेज आहे, तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. धन्यवाद मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि चॅनलला शेअर देखील करा आणि शेजारी असलेल्या घंटीला देखील क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.